महायुतीची ही पत्रकार परिषद सुरू होतीये. या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी, त्याचबरोबर शिवसेनेचे दादा भुसेजी आणि समीर भुजबळजी हे सगळे इथे आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि विनंती करतो तटकरे साहेबांना की त्यांनी विषय सुरू करावा, नंतर आपण प्रश्नोत्तर करू. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आज महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद या ठिकाणी होत असताना याला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, शिवसेनेचे नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री श्री दादाजी भुसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष माझे सहकारी श्रीयुत समीरजी भुजबळ, अतिशय उत्तम पद्धतीने प्रवक्ते या नात्याने भूमिका मांडणारे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख मुख्य प्रवक्ते श्रीयुत केशव उपाध्ये, आपण सर्व पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी, सुरुवातीलाच महायुतीच्या वतीने आपलं सर्वांचंच काल संध्याकाळी उशिरा आणि सकाळी लवकर आपल्याला निमंत्रित केलेलं असताना सुद्धा आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, याबद्दल आम्हा युतीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. नवीन वर्षाच्या आम्हा सर्वांच्याच वतीने आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. हे वर्ष आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे विशेष करून लोकसभा विधानसभेच्या निवडणुका इतर बऱ्याच राजकीय घडामोडी असताना आपल्या सर्वांसाठी निरामा आयुष्याचं थोडंसं धावपळीचं थोडंसं गडबडीचं पण तितकंच प्रेरणादायी जावं असं सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू हाच आहे की महायुती म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्रितपणाने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार केलेला आहे. गेले 10 वर्ष देशाचं नेतृत्व अतिशय यशस्वीपणाने करत आपल्या देशभरामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणावरती उंचावणारे नरेंद्र मोदींजी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होण्याच्या प्रक्रियेमध्ये एका वळणावरती पोचलेला असताना आज आम्ही सारेजण एकत्रितपणाने महाराष्ट्रामध्ये काम करतो आहोत.